की भाजप घाबरलेला आहे, लोक भाजपला काय मतदान करतील असं त्यांना वाटत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला देशात सत्तेत यायचं आहे. सत्तेत जर आपण आलो नाही तर आपण म्हणजे बीजेपीली ज्या ज्या लोकांवर अन्याय केला आहे ते लोक जर सत्तेत आले तर त्यांना अडचण होऊ शकते. म्हणून कुठल्याही परिस्थितीला जायचं आणि पक्ष फोडा नाही तर कुटुंब फोडा, पण सत्तेत या. म्हणून दुसऱ्या पक्षातून हे मोठे मोठे नेते चव्हाण साहेबांसारखे, अजितदादांसारखे आणि इतरही सर्व हे इम्पोर्ट करत चाललेले आहेत. वाईट मला भाजपच्याच प्रामाणिक कार्यकर्त्यांचं आणि आमदारांचं वाटतंय. एवढे मोठे नेते बीजेपीमध्ये आल्यानंतर पद घेणं हे काय सोडणार नाही. बाकी जे सर्व अनेक वर्षांपासून बीजेपीमध्ये असणारे नेते ते तसेच राहतील आणि हे इम्पोर्ट केलेले नेते हे मंत्रिपदं घेतील असं कुठेतरी वाटतं आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं हे फक्त 2024 पर्यंत चालेल आणि 2024 नंतर भाजपची सत्ता आणि मित्रपक्षाची सत्ता महाराष्ट्रात 100% येणार नाही असा आत्मविश्वास सामान्य लोकांना वाटतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.